नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर दीपक शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण रस शोषक किडी आणि व्हायरस वेलवर्गीय पिकांमधील त्यांचे व्यवस्थापनाबद्दल जाणून घेणार आहोत. वेलवर्गीय पिकांमध्ये काकडी, भोपळा, दोडके, कारले, कलिंगड, खरबूज हे महत्त्वाची पिके येतात. या पिकांमध्ये रस शोषक किडी म्हणजेच पांढरी माशी, मावा, थ्रिप्स, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होतो आणि ह्या किडी विषाणूजन्य रोग म्हणजेच व्हायरसेस यांचा प्रसार करण्याचं काम करतात. त्यामुळे ज्या शेतामध्ये या किडींचा प्रादुर्भाव होतो तिथं अल्टिमेटली व्हायरसचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आपल्याला आढळून येतो. म्हणजे रस शोषक किडी आणि व्हायरस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या रस शोषक किडींमुळे प्रसारित होणाऱ्या व्हायरस किंवा विषाणूजन्य रोगांमुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात अगदी 20-30% 100% सुद्धा नुकसान होताना आढळून येतो. झाडाचे पानं पिवळी पडतात, मोझेक सिम्पटम्स येतात, शेंड्याची वाढ थांबते, पाने वेडीवाकडी होतात, गोळा झाल्यासारखी दिसतात, फळंसुद्धा त्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. या रोग शोषक किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. एकाच पद्धतीवर म्हणजे रासायनिक कीटकनाशकांवर जर आपण अवलंबून राहिलो तर आपल्याला यांचं योग्य प्रमाणात नियंत्रण करणं शक्य होणार नाही. लागवडीसाठी प्रतिकारक्षम वाणांची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. जे रोपं आपण लागवडीसाठी आणणार आहे ते व्हायरस फ्री असावेत. बियाण्याद्वारे लागवड आपण करणार असेल तर बियाण्याला इमिडा क्लोरोपिल 70% 5 ग्रॅम प्रमाणे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. जे आपण बेड तयार करणारे लागवडीसाठी त्याच्यामध्ये सुडोमोनास फ्लोरोसन्स 1 लिटर आणि नीम केक 100 kg प्रति एकर टाकणं गरजेचं आहे. सुडोमोनास फ्लोरोसन्समध्ये मुळे झाडामध्ये सिस्टेमिक अक्वाइड रेजिस्टन्स तयार होतो, तर नीम केकमुळे रस शोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होतो. प्लास्टिक मल्चिंग हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो करणं गरजेचं आहे. खालची बाजू काळी आणि वरची बाजू सिल्वर असा मल्च पेपर जर वापरला तर सिल्वर बाजूमुळे सूर्यकिरण परावर्तित होतात, त्याच्यामुळे रस शोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. खतांचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. त्यात मुख्यत्वे म्हणजे नत्रयुक्त खतांचा वापर गरजेपुरताच करणं गरजेचं आहे. नत्रयुक्त खतांचा वापर वाढला तर प्लांटमध्ये विगर वाढते आणि रस शोषक किडींचा प्रादुर्भाव सुद्धा वाढत जातो. याशिवाय जे वेगवेगळे आपण टॉनिक झाईम्स पिकांमध्ये वापरणारे ती सुद्धा गरजेपुरतेच वापरणं गरजेचं आहे. कारले या पिकामध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, तर लागवडीनंतर कारले असतील, भोपळे असतील, दोडके हे जास्त दिवस आपण न बांधता ठेवायला नकोय. जमिनीवर लोळू देऊ नये. लावल्यानंतर लगेच जितके शक्य होईल लगेच त्याला आधार देऊन वरच्या बाजूला बांधून टाकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जे आपण नंतर स्प्रे करणार आहे त्याचा स्प्रेचं प्रभावीपणे वापर कीड नियंत्रणामध्ये होतो. शेत तणमुक्त ठेवणं गरजेचं आहे, कारण तणांमध्ये किडीला लपण्यासाठी जागा भेटते. मग अशा ठिकाणी रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि व्हायरसचा सुद्धा प्रादुर्भाव मग वाढत जातो. येलो स्टिकी ट्रॅप लावणं गरजेचं आहे, कारण पांढरी माशी, तुडतुडे, थ्रिप्स यांचे प्रौढ या सापळ्यांना चिकटतात आणि हे सापळे वेळोवेळी आपण बदलणं सुद्धा गरजेचं आहे. इन्सेक्ट प्रूफ नेट भेटती ती कलिंगड, खरबूज, काकडी या पिकामध्ये आपण वापरू शकतो किंवा दोडका, भोपळा यांच्यामध्ये संपूर्ण शेताच्या चारी बाजूने आपण 40 मेशची जर नेट लावली तर बाहेरील किडी आतमध्ये येऊ शकत नाही. किंवा मका या पिकाच्या जर 3-4 ओळी जर चारी बाजूने आपण लागवडीपूर्वी 20 दिवस आधी लावल्या तर त्याच्याने सुद्धा एक बॅरियर तयार होणार आहे आणि बाहेरच्या शेतातले कीड मध्ये येऊ शकणार नाही. निंबोळी अर्काचा वापर सुद्धा परिणामकारक आहे किंवा दशपर्णी अर्क यांचा सुद्धा वापर करून आपण कीड नियंत्रण करू शकतो. काऊ युरिन 20 मिली प्रति लिटर पाणी या पद्धतीने वापरू शकतो. ताकाचा वापर करू शकतो. देशी दारूचा काही शेतकरी वापर करतात पण त्याच्या जे रिझल्ट आहे त्याच्यामध्ये काही एक वाक्यता नाही. आपल्या पूर्वानुभवानुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता. रासायनिक कीटकनाशकांमध्ये विविध पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत, तर ते वापरताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की त्याचा आलटून पालटून वापर करायचा. एकच कीटकनाशक आपल्याला सलग फवारणीसाठी वापरायचं नाही. ह्यावेळेस जर एका ग्रुपचं कीटकनाशक वापरलं तर दुसऱ्या वेळेस दुसऱ्या ग्रुपचं आणि त्याचा योग्य डोस वापरणं गरजेचं आहे. व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.